नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक पंडित शेंडगे, केसके महाविद्यालय बीड, महाराष्ट्र। मित्र हो, नुकत्याच हो घटलेल्या सेट परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो बदललेला आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार आज पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध नाही। मग विद्यार्थ्याची पळापळ होते, धावपळ होते आणि त्यांच्या लक्षात येत नाही की आता नेमकं काय करावं। म्हणून पुस्तक लिहून प्रकाशित करण्यापेक्षा जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर ते संकल्पना स्पष्ट केली आणि जर विद्यार्थ्यापर्यंत जर पोहोचली तर ही कमी वेळामध्ये अधिक विद्यार्थ्याशी आपण संपर्क करू शकतो। म्हणून आजच्या या युगामध्ये जे काही व्हिडिओच्या माध्यमातून मी संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे सिलेबस कव्हर होत करण्यासाठी। मित्रहो, ऐतिहासिक संशोधन पद्धती यामध्ये आपण विविध व्हिडिओ पाहिले। या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय, तिचे प्रकार, तिच्या व्याख्या किंवा विविध उदाहरणे पाहिली। परंतु कधी कधी ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे गुण कोणते किंवा वैशिष्ट्य कोणते यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते। म्हणून विद्यार्थ्याला त्या सर्व गोष्टीची माहिती असावी। म्हणून आज ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे काही महत्त्वाचे गुण आहेत ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे। मित्रहो, ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे गुण यालाच मेरिट्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च मेथड असं म्हटलं जातं। हे यामध्ये एकूण एक पाच गुण मी महत्त्वाचे दिलेले आहेत। यामध्ये पहिला आहे, ही एक प्राचीन सत्य शास्त्रीय पद्धतीने शोधणारी पद्धती आहे। म्हणजेच हिच्यामध्ये प्राचीन सत्य हे शोधता येत, कारण सर्वेक्षणमध्ये किंवा प्रायोगिक पद्धतीमध्ये प्राचीन सत्य आपल्याला शोधता येत नाही। कारण होऊन गेलेल्या घटना किंवा अत्यंत जुना काळ म्हणजेच प्राचीन काळ असतो, त्याचा जर अभ्यास करायचा झाला तर ऐतिहासिक संशोधन पद्धतीनेच करावा लागतो। म्हणून या संशोधन पद्धतीचा हा एक महत्त्वाचा गुण आहे। त्यानंतर दुसरा गुण जर पाहायचा झाला तर वर्तमान ग्रंथ, पुस्तके किंवा तत्सम माहितीतील सत्यासत्यता पडताळून पाहता येते। विशेष म्हणजे आजचे जे काही विविध अभ्यासक्रम बदलतात, पाठ्यक्रम बदलतात, यामध्ये काही मजकूर दिला जातो, कधी कधी तो वादाच्या भोवऱ्यात अडकतो, मग तो योग्य आहे की अयोग्य ह्या जर गोष्टी आपल्याला पाहायच्या असल्या तर ते आपल्याला ऐतिहासिक संशोधनातूनच त्याची सत्यासत्यता पडताळून पाहावी लागते। त्यानंतर तिसरा जो गुण आहे तो पुराव्यावर आधारित सत्याचाच फक्त स्वीकार केला जातो। हा एक विशेष महत्त्वाचा गुण आहे, कारण आपण विविध अशा काही गोष्टी आपण पाहिलेल्या असतात पण आपलं जर संशोधकाला वाटलं की हे असं आहे किंवा तो पूर्वग्रस्त जर असला तर त्यानं जर त्या काही बाबी मांडण्याचा प्रयत्न केला तर या ऐतिहासिक संशोधनामध्ये त्याचा स्वीकार केला जात नाही। कारण ऐतिहासिक संशोधनामध्ये पुरावा हा खूप महत्त्वाचा असतो। त्यासाठी एखादी गोष्ट जर सिद्ध करायची असेल तर संशोधकाला पुरावा द्यावा लागतो। म्हणजेच ही जी संशोधन पद्धती आहे तिचा महत्त्वाचा गुण म्हणजे पुराव्यावर आधारित सत्याचा फक्त स्वीकार केला जातो, ही विद्यार्थ्यांनी इथं नोंद घ्यावी। त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वाचा गुण की माहिती संकलनात प्राथमिक स्त्रोतावर अधिक भर दिला जातो। मित्रहो, ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये माहिती संकलन करत असताना आपण प्राथमिक स्त्रोत आणि दुय्यम स्त्रोत म्हणजे प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस या दोन्ही पद्धतीनं संशोधक जे काही माहिती संकलित करीत असतो। परंतु प्राथमिक स्त्रोत ही जी असते ही अधिक महत्त्वाची मानली जाते। म्हणून या चौथ्या जो गुण आहे याला प्राथमिक स्त्रोतामध्ये अधिक भर दिला जातो, दुय्यम स्त्रोत जो असतो तो गौण मानला जातो। त्यानंतर पाचवा जो गुण आहे, आंतरिक व बाह्य चिकित्सा करूनच तथ्य स्वीकारले जात। म्हणजेच काय की जसं आपण इथं पाहिलं की प्राथमिक स्त्रोतावर भर आहे आणि दुय्यम स्त्रोत गौण आहे, परंतु इथं पाचवा जर गुण पाहिला तर आंतरिक व बाह्य चिकित्सा म्हणजे आंतरिक चिकित्सा आणि बाह्य चिकित्सा दोन पद्धतीने आपण चिकित्सा करतो हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलेच आहे। पण यामध्ये जर सेट परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला तर मुद्दा म्हणून या विधानामध्ये फक्त बाह्य चिकित्सा करूनच तथ्य विचारले जातात किंवा आंतरिक चिकित्सा करूनच तथ्य स्वीकारले जातात, असं म्हणजे फक्त शब्द टाकून एकाच गोष्टीला वेटेज दिले जाईल, एक गौण ठरवली जाईल। पण मित्र हो, इतर सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, कारण आंतरिक व बाह्य दोन्ही चिकित्सा केल्याशिवाय तर ते तथ्य स्वीकारता येत नाही, हे या संशोधन पद्धतीचं महत्त्वाचा गुण आहे। मित्र हो,
आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे जे महत्त्वाचे गुण आहेत ते आपण पाहिले. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चितपणे आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.